जिल्हा वार्षिक योजनेच्या चारशे सत्तर कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेच्या सन दोन हजार एकवीस बावीस साठीच्या चारशे सत्तर कोटी रुपयांच्या आराखड्यास आरा मान्यता देण्यात आली उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्यास मान्यता देण्यात आली पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या आग्रही मागणीस्तव सोलापूर जिल्ह्याला एकशे वीस पूर्णांक तेरा कोटी रुपये अधिक देण्यास पवार यांनी मान्य केलं विधानभवन इथं पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आमदार संजय बामा शिंदे सचिन कल्याण शेट्टी यशवंत माने रणजसिंह मोहिते पाटील वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी संरक्षक धैर्यशील पाटील आदींची उपस्थिती होती अधिकच्या निधीतून आरोग्य सुविधा बळकट करा नाविन्यपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हा नियोजन समितीच्या बैठका वेळेत घ्या प्रशासकीय मान्यता वेळेत घ्या शाश्वत विकास क्षेत्रात प्रभावी कामगिरी करा अशा सूचना पवार यांनी केल्या यावेळी आमदार संजय बामा शिंदे यांनी शाळा इमारती महावितरणची पायाभूत सुविधा यांचं मोठं नुकसान झालंय यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची मागणी केली।